विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आज 7 तारखेला पत्रकार बांधवांना या ठिकाणी कमी कालावधीमध्ये आम्हाला आपल्याला पत्रकार परिषद घेतो म्हणून निरोप देण्यात आला आणि त्या कमी वेळेमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपल्या पत्रकार बांधवांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करीत आहे। खरं तर आपल्याला पत्रकार बांधवांना बाकी सगळे कार्यकर्तेही इथं उपस्थित आहेत। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व मार्केट कमिटीचे माजी सभापती सन्माननीय आप्पासाहेबजी जगदाळे, त्याचबरोबर इंदापूर नगरीचे माजी उपनगराध्यक्ष, आमचे मार्गदर्शक सन्माननीय भरत शेटजी शहा व सन्माननीय इथं उपस्थित असलेले सगळे कार्यकर्ते व जमलेले पत्रकार। खरं तर आज आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की विधानसभेची इलेक्शन एक थोड्या दिवसामध्ये या ठिकाणी रणधुमाळी चालू होणार आहे आणि या रणधुमाळीमध्ये एक 2-4 दिवसामध्ये आचारसंहिता देखील या ठिकाणी लागू होण्याची शक्यता आहे आणि इंदापूर तालुक्यामधून शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या पक्षामधून आदरणीय आप्पासाहेब असतील, मी असेल, अमोल शेठ बिसे असतील, त्याचबरोबर सागर बाबा मिसाळ असतील, के सी आप्पा पाटील असतील, असे काही इच्छुक उमेदवार होते आणि आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी पक्षाकडे अधिकृत फॉर्म भरला होता की असं असं आम्ही विधानसभेसाठी इच्छुक आहे म्हणून आणि आदरणीय पवारसाहेबांना सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांनी किंवा आम्ही सगळ्यांनी विनंती केली होती की आपल्या पक्षामध्ये जे काही इच्छुक आहेत यापैकी कुणालाही आपण या ठिकाणी संधी द्यावं आणि सगळे कार्यकर्ते व आपण सगळी मिळून पक्षाचा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उमेदवार इथं निवडून येईल अशी परिस्थिती निश्चित होती व आहे म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांच्या ह्याच्यानुसार आणि त्यानुसार या ठिकाणी मागणी केल्यानंतर आदरणीय साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की आपण सर्वे करून या ठिकाणी निर्णय घेऊ म्हणून आणि सगळी कार्यकर्ते समभरभरात एकदम थोडीशी होती आणि आपल्यालाही माहिती आहे 1.5-2 महिन्यापासून कशा पद्धतीने इंदापूरमध्ये वातावरण या ठिकाणी सुरू होतं आणि त्याच्यानंतर आज परिस्थिती तुम्हाला माहीत झाली। आज मला वाटतं इंदापूरमध्ये या ठिकाणी प्रवेश देखील झाला आणि बऱ्यापैकी त्या प्रवेशामधून असं निदर्शनास आलं की त्यांची उमेदवारीपर्यंतची सगळं क्लिअरिफिकेशन या ठिकाणी सगळ्यांना मिळालं आणि मिळाल्यानंतर मग सगळी कार्यकर्ते आदरणीय आप्पासाहेबांना, भरत शेटला, आम्हाला की एक फोन करायला लागली की बाबा आपण काहीतरी या ठिकाणी निर्णय घ्यावा, आपण काहीतरी या ठिकाणी सगळ्यांचा ही आहे सगळ्यांचं म्हणणं असं आहे की काहीतरी निर्णय घेतला पाहिजे कारण की सर्वसामान्य जनता सगळ्या सर्वसामान्य गोरगरीब सहकारी यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की इंदापूर तालुक्यामध्ये एक सक्षम या ठिकाणी आघाडी करून एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी पुढं आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा असं कार्यकर्त्याचा आग्रह आहे। बरोबर ना, मी म्हणतोय हात वर करून सांगा सगळे कार्यकर्ते सगळ्याचा आग्रह आहे की काही झालं तरी इंदापूरमध्ये इथं तिसरा पर्याय झाला पाहिजे। आप्पासाहेबांचं देखील, भरत शेट्टी देखील काय म्हणणं आहे की लोकांना जर आपण पर्याय दिला नाही तर आपल्याला कळणार कसं, कोण म्हणतं कुणाकडे 1,05,000 माझं बांधील मतदान आहे, कोण म्हणतं माझ्याकडे 90 आणि 1,00,000 मतदान आहे, पण दोनच उमेदवार असल्यावर तिसरा उमेदवारच नसल्यावर कळणार काय कुणाचं काय। आणि शेवटी कुणाचं मतदान हे हक्काचं नसतं, जनता जनार्दनांच्या त्यांच्या हक्काचं आहे की कुणाला कुठल्या या ठिकाणी पदावर बसवायचं हा सरस्वती अधिकार हा जनता जनार्दनाचा आहे। म्हणून आता हा जो चेंडू आहे हा चेंडू आम्ही आदरणीय आप्पासाहेब, आदरणीय भरत शेठ यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली हा चेंडू आम्ही जनतेच्या कोर्टामध्ये टाकणार आहे आणि हे आजमवण्यासाठी आणि हा चेंडू जनतेच्या कोर्टामध्ये टाकून ही आजमवण्यासाठी लोकांची काय भूमिका येते, नागरिकांची काय भूमिका येते ही माहिती जाणून घेण्यासाठी येणाऱ्या 11 तारखेला, बरोबर ना,
बरोबर आहे ना, 11 तारखेला किती वाजता, 10 वाजता मार्केट कमिटी या ठिकाणी भव्य मेळावा कार्यकर्त्यांचं आणि सर्वसामान्य नागरिकांचं ऐकून घेण्यासाठी मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्या मेळाव्यासाठी सर्व नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि ही कार्यक्रम शेवटी ही सगळ्याच अगा आदरणीय आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळी जण मिळून पुढाकारानं या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये काम करू, बरोबर आहे, हात वर करून बरोबर तेव्हा काय म्हणतात ना ते काय गाडगदा कोणती ताकलं पाहिजे काय कारण नाही आणि इथं सगळी बसलेली कार्यकर्ते आहेत सगळ्यांचं असंच म्हणणं आहे की सगळी आपापल्या पद्धतीने पळालेली आहेत सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे आपल्याला कुणाला वाईट म्हणायचं नाही कुणावर आमची काही टीका करण्याचा आम्हाला अधिकार नाही आमची एवढीच भूमिका आहे की जनतेमध्ये टाकलेला चिंडू या त्याचा काय करायचं ही जनता ठरवेल आणि ती आजमवण्यासाठी किंवा त्या जनतेचा निर्णय काय आहे ती आजमवण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे त्याच्या पलीकडे दुसरं पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश काय नाही आणि तरी देखील आणि शेवटी सगळ्यांनीच आपापल्या पद्धतीनं लोकसभेला या ठिकाणी काम केलं होतं आता बरेच पत्रकार मला सुद्धा प्रश्न विचारणार आहेत की तुम्ही पूर्वी आजी दादा ह्याच्याकडे ताईंकडे होता परत तुम्ही दादाकडे गेला मी अगोदर तिथं उत्तर देतो पण ती सुद्धा सांगतो महारोदर बापू आहे तिथं किंवा बाकीचे हित कार्यकर्ते सुद्धा आहे सांगतील आहे की 70-80 गावांमध्ये जाऊन पहिल्यांदा प्रचार करणारा हा प्रवीण माने होता सगळी विरोध होती सगळी साक्षीला होती ताईंचा प्रचार गाव भेट दौरा आम्ही आपण सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी मिळून सुरू केला बरोबर आहे आणि सगळीकडं आपण सगळ्यांनीच मिळून साहेबांनी भरत शेटनी सगळ्यात बाकीचे पक्ष संघटनेतली बी सगळी होती सगळ्यांनीच मिळून काम केलेलं आहे की सगळ्यात आमचं काय म्हणणं नाही पण एक छोटासा कार्यकर्ता म्हणून आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलं नंतरच्या काळामध्ये काय झालं कसं प्रेशर आलं हे जनतेलाही माहिती आहे आणि आदरणीय साहेबांनाही माहिती आहे त्या बाबतीत मी आणखी काय बोलू शकत नाही बरोबर का सगळ्यांना माहिती सगळ्यांना माहिती आणि पत्रकार बांधवांना देखील माहिती आहे म्हणजे तुम्हाला काय कोणाला प्रश्न विचार त्याचं उत्तर सुद्धा माझ्याकडे आत्ताच देतो का जनतेला माहिती आहे काय झालं होतं आणि परत कशा पद्धतीने काय झालं जनतेला माहिती आहे आदरणीय साहेबांना माहिती आहे आदरणीय ताईंनाही माहिती आहे त्याच्यामुळं हा जो चिंडू आहे तो जनतेच्या कोर्टामध्ये फेकून ती आजमवण्यासाठी येणाऱ्या 11 तारखेला मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण उपस्थित राहावं आणि सभेचं स्थळ सुद्धा मार्केट कमिटीचं आहे बरोबर ना साहेब आणि आजची जिथे जिथं स्थळ झालं त्याच ठिकाणी सभा होईल आणि आजच्या कार्यक्रमाला सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपला आभार व्यक्त करून माझे या ठिकाणी 2 शब्द या ठिकाणी संपवतो यानंतर आदरणीय आप्पासाहेब जगदाळे यांनी संबोधित करावं नमस्कार सर्व पत्रकार मंडळी गेल्या 4-5 दिवसापासून या इंदापूर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या अफवा उठत होत्या त्या माध्यमातून भैया असतील मानेदादा असतील किंवा ज्यांनी ज्यांनी उमेदवारी मागितल्या अशा लोकांसहित आम्ही गोविंद बागेमध्ये त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि गोविंद बागेमध्ये गेल्यानंतर आम्ही एवढीच मागणी केली होती की आमच्या 6 जणांपैकी कोणत्याही एका उमेदवारीला उमेदवारी द्या अशी कार्यकर्त्यांनी आम्ही स्वतः मागणी त्या ठिकाणी केलेली होती परंतु 2-3 दिवसांमध्ये त्यानंतर 2-3 दिवसांमध्ये अचानकपणे काय झालं आणि वातावरण सगळं हे झालं मी स्वतः सुरुवातीपासून इच्छुक होतं तुम्हाला पत्रकार मंडळीला सुद्धा माहीत असेल की सुरुवातीपासून मीच उमेदवार हे गृहीत धरून गेले 2-3 महिने हे चाललेलं होतं परत भैयांनी सुद्धा अगोदर काही 70-80 गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी काम केलेलं होतं तेही दावेदार होते आम्ही सर्वांनी 6 जणांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले होते आणि अचानकपणे ह्या गोष्टी घडल्या अन्याय किती असावा 2014ला
2014 ला सुद्धा अशा प्रकारचं आश्वासन मला दिलं. त्यावेळेस बी मी पवारसाहेब सुप्रियाताई यांच्याकडे मी उमेदवारी मागणी केली होती. 2019 ला सुद्धा अनेक वेळा त्या ठिकाणी जाऊन मी पक्षाकडे मागणी केली. 19 ला जरूर आम्ही त्या ठिकाणी निर्णय वेगळा घेतला असेल, परंतु या तालुक्याचे आज ज्यांनी प्रवेश केला यांनी मला विजयश मोहिते पाटील साहेबा यांच्या शिवरत्न बंगल्यावरती बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी यावेळेस माझं काम करा, पुढच्या वेळेस मी तुमचं काम करेल अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी दिला. आता प्रश्न असा पडतोय मला की मी काय केलं पाहिजे. शेवटी याला बी मर्यादा असतात, राजकारण वेगळं आहे, माझा स्वभाव वेगळा आहे, मी प्रत्येक शब्द पाळतो. ज्यावेळेस मनाला दुःख एवढं वाटतं मला की आपण प्रत्येकाचा शब्द पाळले जातो, त्याप्रमाणे काम करतो, भावनात्मक होतो आणि आपण कामाला लागतो आणि प्रत्येक वेळेसच भावनात्मक व्हायचं, कामाला लागायचं. जनता माझ्याकडं मतदान मागायला गेल्यानंतर हसते की तुमची 3 टर्म झालं तुम्ही असं करताय की माझंच फायनल आहे म्हणताय, आमच्या घरी येताय तरी तुमचं का होत नाही, ही खंत माझ्या मनामध्ये आहे. आज ठीक आहे, परवा दादांनी आणि प्रवीण भाईंनी सुद्धा सुप्रियाताईंना सांगितलं माझं नाही झालं तरी चालेल, पण आप्पासाहेबाला तुम्ही उमेदवारी द्या असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. रात्रीसुद्धा भाईंनी मला सांगितलं की आप्पासाहेब काय बी होऊ द्या, तुमच्यावर अन्याय झालाय, तुम्ही उभा राहा. भैया मला उभा राहण्याचं महत्व नाही, मी त्यांना रात्री सांगितलं आणि सकाळी बी सांगितलं, आपल्या दोघांपैकी कोणी उमेदवार असू द्या, परंतु अन्यायही तुमच्यावर बी झालाय आणि त्यापेक्षा माझ्यावर बी जास्त झालाय, तर आपल्याला ह्या गोष्टीला समोर जाणं गरजेचं आहे. आपण असं करू की आज आपण तसं पाहिलं तर आज आपण सगळ्यांची चर्चा करू, त्यानंतर पत्रकार परिषद घेऊ आणि त्यानंतर आपण कार्यकर्त्याला काही विश्वासात घेऊ. उद्याच्या दिवसाभरामध्ये कार्यकर्त्याचं म्हणणं समजून घेऊ आणि आपण 10-11 तारखेला त्या ठिकाणी मेळावा घेऊ. त्याप्रमाणे भाईंनी आता डिक्लेअर केलंय की 11 तारखेला आम्ही चेंडू का सर्व या तालुक्यातील तमाम ज्यांनी आमच्याबरोबर 2024 ला लोकसभेमध्ये काम केलं, त्या मतदारांनी आमच्या साहेबांच्या किंवा ताईंच्या वरती विश्वास ठेवला आणि त्यानंतर आमच्यावरती सुद्धा विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला पात्र राहून या ठिकाणी काम केलं, यांच्या ह्याच्यामध्ये आम्हाला चेंडू टाकून आम्हाला 11 तारखेला त्यांच्याकडून विचारून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागणार आहे. यापेक्षा जास्त काही बोलण्यासारखं नाही. तुम्ही सर्व पत्रकार मंडळे, हे मला कळत नाही की या इंदापूर तालुक्यामध्ये चाललंय काय. आज लोक म्हणतायत की आजी नको माझी नको, तरी पण आजी माझीलाच बोलवून घ्यायचं. ज्यांनी हाडाची काळ केली, ज्यांनी रक्ताचं पाणी केलं, 25-25, 30-30 वर्ष आम्ही सुद्धा जनतेची सेवा करतोय. तुम्हाला माहित आहे की आम्ही कुठल्याही डाक पडून अजूनपर्यंत घेतलेला नाही, कुठं भ्रष्टाचारामध्ये नाही. मदत करायची तर स्वतःच्या खिशातून करतो, कोणत्या निवडणुकीमध्ये कोणाचं पैसे नेऊन आम्ही काही कुठलं काही गोष्टी किंवा काय केलेलं नाही, कुणाकुणं काय घेतलं नाही, तरी पण हा अन्याय आमच्यासारख्या कार्यकर्त्यावरती का असावा, ही खंत माझ्या मनामध्ये. राजकारणामध्ये कोण आमदार होईल कोण नाही ह्याला महत्व नाही, पण लोकांची सेवा एक निष्ठेनं 25 वर्ष आम्ही करतोय. आज माने दादासारखे नेतृत्व आमच्या अगोदरपासून या परिसरामध्ये लोकांची सेवा करतात. जर आमच्यासारख्या माणसाला न्याय नाही तर मग न्याय परत परत त्याच माणसाला कोणत्या कारणानं देत आहे. आणि ठीक आहे, हा विषय या इंदापूर तालुक्यातल्या जनतेनं समजून घेतला पाहिजे. हा विषय भावनेचा आहे, हा विषय झालेल्या अन्यायाचा आहे. किती दिवस हा अन्याय सहन करायचा, कोण फसवायचं राहिले अशी अजून वाट पाहायची, ही मनामध्ये आमच्या खंत आहे. आता पक्ष सोडायचा, पक्षाला आम्ही 10 तारखेपर्यंतचा म्हणजे असा विषय आहे की 10 तारखेपर्यंत आम्ही 11 तारखेपर्यंत आम्ही 11 तारखेला मेळावा घेतलाय. शेवटी जनतेच्या कोर्टात आम्ही चेंडू टाकलेला आहे. जनता उद्या काय म्हणते, जनता जनार्दन हे बोलले तरच आपण पुढे जातो. जनता जनार्दन हे नसेल तर कुठली गोष्ट होऊ शकत नाही.
शेवटी हा निर्णय ह्याच्यावरती नाही आणि पक्ष सोडायचा ह्याचा नाही. आम्ही पक्ष सोडायसाठी ही घेतलेली नाही. शेवटी आजही विश्वास आमच्या सगळ्यांचा. आम्ही असं म्हणत नाही आम्ही दोघंही ताई, बरोबर आहे का भैया? अजूनही तुम्ही जे चार पाच जणांनी मागितली त्यातलं दिलं तरी आप्पासाहेब जगदायचं काम करायची तयारी आहे भैया, आहे का नाही? नाही केलं मी शब्दाला पक्का आहे, नाही केलं तर सांगा. ठीक आहे, आम्ही मान्य नाही ना, म्हणजे कुणाला नसतील बाबा काय अडचणी असतील तर आमच्या चार पाच तेजस्वी पाटील आहेत. त्यानंतर तुमचे अमोल बिशे जे आहेत, अशोक भोगरेंनी सुद्धा तिकीट मागितलंय. त्यानंतर अजून सागर मिसाळने तिकीट मागितलंय. सागर मिसाळात मी म्हणलं स्वतः, अरे सागर तुझा बी हक्कदार राहा, पुढे भविष्यात कुठेतरी विचार होत असतो, मी विचारा सागर मिसाळला बोललोय का नाही. मग एवढ्या आमच्या भावना साफ आहेत, मग आमच्यावरच का आणणे हा सुद्धा प्रश्न आहे. नाही नाही येव का उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यांनी सांगितलं की भविष्यात आम्ही हे करू. शेवटी कसं असतं हे माहित आहे का की हा विषय नाही, हा नाही नाही हा विषय जनतेचा आहे हे मान्य करावं लागेल. जनता एक मिनिट ऐका, अहो का त्यांनी उमेदवारी जाहीर केली, उमेदवाऱ्या किती कॅन्सल झालेत तुम्ही इतिहास बघा मागे जाऊन. करावीच लागेल, करावीच लागेल, नाहीतर बुद्रेक होईल इंदापूर तालुक्यामध्ये. उमेदवार कोण बघणार नाही, हा उद्रेक इंदापूरमध्ये होणार नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. ह्याचे परिणाम महाराष्ट्रात भोगावे लागतील अशी परिस्थिती निर्माण होईल. आणि मी बोलतो म्हणजे काय हे बोलत नाही, माझा कुणावरती रोष नाही, माझ्यावर झाला अन्याय मान्य करतो, माझं मन रडतंय, मन रडतंय माझं. 25 वर्ष या लोकांची सेवा प्रामाणिकपणे केली, डोळ्याला नाही पाणी येणार पण मन माझं रडतंय. शब्दाला पक्का असलं पाहिजे. शांत भूमिका नाही, संयम हा असला पाहिजे, संयम असला पाहिजे. वर्धन पाटलांना प्रवेश द्यायचा होता त्यावेळेस तुम्हाला विश्वासात घेतलं नाही का? कारण सुप्रिया सुळे आजच्या भाषण असं म्हणतात की आम्ही कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही. नाही नाही त्या आमच्या नेते आहेत, आम्ही त्यांच्यावरती प्रेम केलंय, त्यांनी बी माझ्यावरती खूप प्रेम केलेलं आहे. मी मला प्रश्न विचारण्यापेक्षा मी त्यांना प्रश्न तुम्ही विचारावं की बाबा तुम्ही खरोखरच विचारलंय का, तर मी त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही. त्यांनी माझ्यावरती प्रेम केलेलं होतं म्हणून बोलू शकत नाही. एक मिनिट ऐका, आम्ही काय मॅनेज होणार नाही. सत्ता येते जाते, स्वाभिमान घाण ठेवणार नाही, स्वाभिमान नाही घाण ठेवणार. कुणाचं बर का? आजच्या सभेचं आमंत्रण माझ्या घरी मी नसताना अंकिता पाटील आणि काय आमची नातीगोते शेवटी ते घरी आले होते आणि माझ्या परस्पर घरी येऊन ते गेलेले आहेत. मी त्यानंतर मी एक तास दीड तासानं आल्यानंतर माझ्या मिसेसनं सांगितलं की अशा अशी लोक येऊन गेलेले आहेत, पण मला कधी त्यांनी वैयक्तिक कधी फोन बिन केलेला नाही किंवा काय नाही, घरी येऊन गेले. मी स्पष्ट करतो मी सांग, हर्षवर्धन पाटील. आता तुम्ही हा विचार करा की त्यांनी मला शब्द दिला होता की शिवरत्न बंगल्यावरती मी पगाशी स्पष्ट बोललेलो होतो, त्यांनी मला शब्द दिला होता की बाबा 19 मला मदत करा, 2024 तुम्हाला मदत करतो. जर त्यांचा फोन आला असता तर आम्ही विचार केला असता. आणि शेवटी हे बी गोष्ट स्पष्ट केली पाहिजे, काय गोष्टी बोलल्या तर माझ्या ह्याच्याबद्दल बोलण्याचा हे नाही. पण ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला गेलो होतो त्यावेळेस भरत शेठ आम्ही सगळेजण त्या ठिकाणी होतो,
की जर उद्या हर्षवर्धन पाटील येणार असतील तर आमचा विचार म्हणजे बरोबर आहे का सेठ? हां, आम्हाला आताच या ठिकाणी सांगा असं आम्ही काही नेते मंडळीपाशी बोललेलो होतो. त्यामुळं आता मी इतक्या ह्याच्यावरती जायचं नाही मला. तुम्ही आता बोलल्यामुळं मी कसं आहे की माझा स्वभाव सरळ आहे. मी काही गोष्ट स्पष्ट बोलल्या तर एखाद दिवस कोणाचे तर मनं दुखवली जातील. मला कोणाचा मनं दुखवण्याचा काही हेतू नाही. जोपर्यंत माझ्यावरती कोण टीका करत नाही मी तोपर्यंत दुसऱ्यावरती टीका करत नाही. ही माझा स्वभाव आहे. माझा प्रश्न माझी नाराजी होऊन म्हणून नव्हत्या आल्या त्या. त्या मला माहिती त्यांच्या पक्षात असल्यामुळे त्या भेटायला आल्या होत्या. आमची कौटुंबिक भेट झालेली आहे. त्याच्यामध्ये बाकी नाराजगीच काय विषय येत नाही. नाही कार्यक्रमाला येणार नाही हे आधी स्पष्ट केलेलंच होतं ना. विषय कुठं आहे तेव्हा? परंतु शेठजी तुम्ही एकंदरीत त्या व्हिडिओमध्ये पाहण्याची झालेला दिसला. एकंदरीत इंदापूर तालुक्यामध्ये पाहिलं तर तुम्ही ज्या ज्यावेळेस कारखाना अडचणीत होता त्यावेळेस तुम्ही स्वतःचे पैसे वापरून त्या कारखान्यासाठी वापरले गेले. नगरपालिका अडचणीत होता त्यावेळेस कामगारांचे पगार तुम्ही स्वतःच्या पैशाने केले. या सर्व गोष्टी करून याचा कुठेतरी डायरेक्टली आजपर्यंत फायदा हर्षवर्धन पाटलांना झालेला आहे. तरी देखील तालुक्यामध्ये तुम्हाला टार्गेट केलं जातं यावर तुम्ही काय बोला? नाही टार्गेट कोणी कोणाला करत हा प्रत्येकाचा वेगळा विषय. परंतु आम्ही जे काम करतो हे समाजासाठी काम करतोय, या लोकांसाठी काम करतोय. आज या लोकांच्या भावना काय आहेत की आम्हाला हे नकोय. आम्हाला स्वच्छ आणि चांगलं कारभार या इंदापूर तालुक्यामध्ये पाहिजे म्हणून आम्ही वेगळा पर्याय शोधला होता. पण आज जर आमच्या पुढे तोच पर्याय उपलब्ध असेल तर आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल. आमच्या नेत्यांवर आमचा कुठल्याही नेत्यांवर आक्षेप नाही, ताईंवर नाही, साहेबांवर नाही. त्यांचे आमचे कौटुंबिक संबंध आहेत, भविष्यातही राहतील. परंतु जनतेच्या ज्या भावना आहेत, जे आम्ही जे जनतेबरोबर काम करतो त्या लोकांना जे अपेक्षित आहे की जे आम्हाला मिळालं पाहिजे, चांगलं शासन मिळालं पाहिजे. आज चांगलं शासन त्या लोकांना पाहिजे म्हणून आम्ही लोकांबरोबर आहे. आम्ही काय कुठल्या पदासाठी कोणाबरोबर नाही. आम्ही पक्ष प्रवेश करतानाही कुठल्या अटी घातलेल्या नाहीत की आम्हाला कुठलं पद दिलं तरच आम्ही तुमच्या बरोबर राहू. आमचं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही चेहरा नवीन द्या. आज महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी जे काही काम केले त्याच्यामध्ये लोकांच्या अशा अपेक्षा आहेत की यांनी जुन्या लोकांना बाजूला ठेवून नवीन लोकांना संधी द्यावी. एवढंच आमच्या भावना होत्या, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. शेवट अंतिम निर्णय त्यांचा आहे. आम्हाला जनतेच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत म्हणून आम्ही मेळावा घेणार, बोलणार लोकांशी. आप्पासाहेब तुम्ही ज्यावेळेस लोकसभेला आता पाहिलं की गावागावामध्ये इंदापूर तालुक्यात अशी परिस्थिती होती की तुतारीला पोल एजंट होण्यासाठी लोक नव्हते, त्यावेळेस तुम्ही काम केलं. मग आता कुठेतरी तुमच्यावरती अन्याय होत केलाय का पक्षाने, तुतारी गटाने, असं मला वाटतंय का? पोलिंग एजंट नव्हते असे नव्हते असं म्हणणं बी चुकीचं आहे. त्या बाबतीत आज ह्या ठिकाणी बोललं तर ते आमच्या नेत्यावरती आम्ही काहीतरी केल्यागत होईल. त्यामुळं त्या गोष्टीमध्ये न बोलल्यालं बरं. पण आम्ही ज्यावेळेस प्रवीण भाईयांनी काही त्या ठिकाणी अगोदर सुरुवातीला काही पोलिंग एजंट नेमले होते, पक्षाचे पदाधिकारी होते, की आज आमच्याबरोबर जरी नसले तर त्यांनी बी कष्ट घेतलेलं होतं. आम्ही फक्त हा बंगला पूर्ण झाल्यानंतर आम्ही रंगोरंगोटी करण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे केलं. परंतु तुम्ही एवढं लीड दिलं इंदापूर तालुक्यातून लोकसभेला, त्यांना लीड मी दिलं नाही. लीड एक मिनिट आहे का, लीड मी दिलेलं नाही. लीड ही जनतेनं मतदान साहेबावरती आणि ताईवरती प्रेम असल्यामुळे केलेलं आहे. पण ह्याचा अर्थ हे नाही की ही जनता उद्याच्या निवडणुकीमध्ये आता जी उमेदवार तुम्ही म्हणताय डिक्लेअर केलाय म्हणताय, पण मला वाटत नाही की ते पूर्णपणे हे आहे. तर त्या उमेदवाराला ही लोक मतदान करू शकणार नाही. बर का, एक मिनिट आहे का, ह्या गोष्टी दबावापोटी झाल्या असत्या तर ठीक आहे. पण तुमचं काय ठरल्यानंतर जर अदृश्य पद्धतीनं जर मदत करणार त्यासारखी बेमानी नाही, ते जनतेला नाही, या महाराष्ट्राला फसवलेली बेमानी. 100% असं केलं नाही पाहिजे. आणि आपण 20-20 वर्ष काम करतो, समाज आपल्याकडे वेगळ्या नजरेनं बघतात, तेव्हा अशा गोष्टी करणं चुकीच आहे. बारक्यासारख्या गोष्टी लोकांनी केल्या तर रागाच्या पोटी ही वेगळ्या असतात, परंतु कुठलाही नसताना अशा पद्धतीनं बोलणं ही योग्य नाही. आणि असं म्हणायचं आहे एकीकडे, पण आम्ही त्यावेळेस फिरत होतो प्रचारामध्ये, तुम्हाला माहीत आहे की प्रचारामध्ये त्यांनी
काय केलं, कुठं केलं, कुठं माणसं बोलवली, काही लोकांना आजही आम्ही दोघं बघून घेऊ अशा प्रकारच्या काही लोकांना धमक्या दिल्या. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी हे केलेलं आहे. मला त्यांच्याबद्दल बी राग असण्याचं कारण नाही, वैयक्तिक ते माझे भाच्चे आहेत. परंतु आपण जरी भाच्चे असले हे वैयक्तिक तो विषय आले, परंतु राजकीय विषयामध्ये माझा विश्वास बऱ्याचशाच वेळा त्यांनी हे केलेला आहे. ज्यावेळेस कारखान्याच्या निवडणुका पाठीमागं होते, तिथं कांतीलाल झगडे या ठिकाणी आहेत, त्यावेळेस मला निवडणूक लढवू नका, तुमचे 300-400 सभासद करून घेतो, ते आजही केलेले नाहीत. विषय त्यांनी मला दोन त्यानंतर अनेक गोष्टी काय झालेल्या आहेत, काम करायचं, नातीगोती म्हणायचं, तर आपण शब्द पाळले पाहिजे. एवढे जरी शब्द पाळले असते तर आमच्यात दुरावा आला नसता. आज कारखान्याची निवडणूक झाली, भरत शेठ ह्यासारख्या माणसाला गोकुळ शेठच्या मी पायी नतमस्तक झालो. त्यावेळेस गोकुळ शेठ म्हणाले होते की आप्पासाहेब तुमच्यावरती पूर्ण माझा विश्वास आहे. आज भाऊंच्या बरोबर काम करणारे गोकुळ शेठ म्हणतात की आप्पासाहेब तुमच्यावरती चांगला विश्वास आहे. माझा त्या माणसावरती विश्वास नाही. मी त्यांना अभिवचन दिलं की शेठ तुमचं जरी काही तर बोलणं झालं असेल, ते नाही झालं तर मी तुमच्या बरोबर आहे. आणि म्हणून भरत शेठ, मुकुंद शेठ, मी 6 महिने या गोष्टीला पाठीमागे लागलो, परंतु तो काम झालं नाही. आता हा विषय नाही तुम्ही विचारला म्हणून थोडं माझी भावनात्मक मी काही गोष्टी माझ्याकडून चुकल्या बी असतील, पण माझ्या मनामध्ये कुणाबद्दलही हे काय नाही. ते झालं ती झालं, परंतु तुम्ही आज पहिल्यांदा विचारताय की बाबा ह्या गोष्टीला समोर जात असताना मला काही गोष्टी स्पष्ट करणं गरजेचं होतं. आता प्रवीण भाई यांनी सांगितलं, आमच्या सगळ्या उद्या सुद्धा आम्ही थोडं 2-4 तास प्रमुख कार्यकर्त्याला विचारणार, त्यानंतर त्या दिवशी जनतेला विचारणार बाबा आपल्याला काय करायचं. आणि आम्ही त्या ठिकाणी जनतेचा कौल लक्षात घेऊन पुढचा निर्णय, सगळे ज्येष्ठ मानेदादा असतील, अजून आमचे काही कारखाने कांतीलाल झगडे असतील, असे जे अनेक कार्यकर्ते आहेत ते आज ह्या ठिकाणी नाही. अचानकपणे आज आम्ही तुमची ह्या ठिकाणी असल्यामुळे आम्ही आज ही बैठक घेतली, पत्रकार परिषद घेतली. तुम्ही 6 जणांनी मागणी केली होती शरद पवारांकडे उमेदवारीची, किती उमेदवार तुमच्या सोबत आहेत? कारण त्यातले बरेचसे उमेदवार आज मंचावरती होते. हा उमेदवाराचा विषय नाहीये, हा जनतेचा विषय. आम्ही आज सुद्धा या ठिकाणी असं म्हणलं नाही की आम्ही दोघालाच द्या म्हणलं का. मी प्रत्येकाचं नाव घेऊन या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. ती आज तिथं असतील, निर्णय झाल्यावर कोण कोणीकडे असेल हे सांगता येत नाही. आज आपण त्या गोष्टीवर चर्चा करणार. आम्ही कुठं कुणाला म्हणलं की बाबा त्या मेळाव्याला जाऊ नका असं कुणी सांगावं बाबा, की आप्पासाहेब म्हणले की बाबा ह्या मेळाव्याला जाऊ नका, हाय काही तर हिथल्या सुद्धा माणसाला बघा, ह्यातले सुद्धा काय गेले असतील. म्हणजे कल्पना, मी तर वैयक्तिकरित्या कुणालाही म्हणलंय की मेळाव्याला जाऊ नका. माझे म्हणजे आमचा निर्णय म्हणजे असा होता की विषय की मेळाव्याला जाण्याचा न जाण्याचा आमचा हेतू हे होता की त्या व्यासपीठावर जा, म्हणजे साहेबांना जरूर ठीक आहे, परंतु ज्यांचं खऱ्या अर्थानं ज्यांचा प्रवेश होता त्यांनी वास्तविक पाहता भैयाला फोन करायला पाहिजे होता, मानेदादाला फोन करायला पाहिजे होता, भरत शेठला फोन करायला पाहिजे होता. जरूर सांगतो, शेवटी एकट्याचा हा निर्णय नसतो, संघटित असल्यानंतर 10-5 जण संघटित असल्यानंतर एकट्यानं त्या ह्याच्यावरती जायचं आणि बाकीच्यानं जायचं नाही, ह्या गोष्टी योग्य नाहीत. म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही. बंडखोरी आज म्हणून बंडखोरी नाही उपयोग. आज आपण बंडखोरी कुठं करतोय? निवडणुका आल्यापर्यंत हे जे बडे मतदार आहेत ते तुमचा वापर करून घेतात मतासाठी, आणि नंतर तुम्हाला आश्वासन देतात, शब्द देतात, आणि ऐन टायमिंगला फसवणूक केली जाते का या सगळ्या लोकांकडून? आता जर खरंच पत्रकार असेल आणि खरंच जनतेवरती प्रेम असेल तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी माहीत आहेत. माझ्या तोंडून वधवून घेऊन काय त्याचा फायदा आहे का? जनतेची बाजू तुम्ही मांडला. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.